हॅलो फ्रेंड्स, बघा आज आपण एक नवीन चॅप्टर चालू करतोय. स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स 1 चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन दोन शब्द आहेत, आपण त्या दोन शब्दांचे मिनिंग व्यवस्थित पहिल्यांदा बघणार आहोत. अरिथमॅटिक हा शब्द तुम्हाला पहिल्यांदा कुठे गेला आहे? येस, ज्यावेळी तुम्ही अरिथमॅटिक मीन हा टॉपिक शिकत होता त्यावेळी तुम्हाला हा शब्द गेलेला आहे, बरोबर. मग अरिथमॅटिकचा मिनिंग आपल्याला माहिती आहे की ज्या टर्म्स नंबरशी रिलेटेड असतात त्याला आपण काय म्हणतो? अरिथमॅटिक म्हणतो. प्रोग्रेशन, प्रोग्रेशन पण आपल्याला तसा कॉमनली गेलेला शब्द आहे. काय होतं प्रोग्रेस म्हणजे? काय? वाढत जातं, बरोबर. सो नंबर्स आणि वाढत जाणारे यालाच अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणायचं आहे का? हा बेसिक प्रश्न आपल्या पटकन मनात येतो, बरोबर. याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूयात. बघा, बऱ्याच जणांनी बसने प्रवास केलेला असेल, विद्यार्थी असतात, बऱ्याच वेळा होतं. आता जर तुम्ही बसस्थानकात गेलात तर तिथं जे टाईम टेबल लिहिलेलं असतं ते असं लिहिलेलं असतं, पहिली बस 6 वाजता, त्याच्यानंतर दर अर्ध्या तासाने पुढची बस सोडण्यात येईल, बरोबर. ते सगळ्याचे सगळे टायमिंग लिहितात का? अजिबात लिहित नाहीत, बरोबर. पण एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुरेशी आहे बसचं टाईम टेबल माहीत होण्यासाठी, बरोबर आहे. मग मला सांगा 6 नंतरची बस कधी असेल परत पुढची? 6:30 आपल्याला माहिती आहे अर्ध्या तासाने येणार. मग 6:30, 6:30 नंतरची 7, 7 नंतर 7:30. मग बघा, बसच्या टाईमचं हे जी सिक्वेन्स तयार झाली कोणती? 6, 6:30, 7, 7:30, 8, बरोबर. याच्यातल्या पुढच्या टर्म्स तुम्हाला सांगायची गरज आहे का? तुम्ही काढू शकता. येस, पुढच्या पुढच्या टर्ममध्ये अर्धा तास वाढवत गेला की तुम्हाला पुढचे टर्म्स मिळणार आहेत. याच्यामध्ये आता आपल्याला लक्षात येईल की जर पहिली बस 7 वाजता असती, ओके, किंवा 7:15 असती, तर मग टाईम टेबल थोडंसं वेगळं झालं असतं. काय झालं असतं? 7:15, 7:45, 7:08, 7:45, 7:09, लाईक दॅट, ओके. म्हणजे पहिली टर्म आणि या टाईम्स कितीने वाढत जाणार आहे ह्या दोन गोष्टी माहीत असल्या की तुम्हाला ती सिक्वेन्स माहीत होणार आहे, ओके. आता समजा मी तुम्हाला एक टास्क दिला की बाळांनो तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सेव्हिंग्स करायचे आहेत. सेव्हिंग कसं करायचं आहे? तुमची जी काही पिग्गी बँक असेल त्याच्यात तुम्हाला या महिन्यात तुमच्या मर्जीने काही पैसे टाकायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला काय करायचं आहे? मागं जेवढे पैसे टाकले होते त्याच्यापेक्षा 10 रुपये एक्स्ट्रा टाकायचे, ओके. सो समजा एखादा मुलगा असेल त्याने या महिन्यात 100 रुपये टाकले, पुढच्या महिन्यात त्याला किती टाकावे लागतील? 110, त्याच्यानंतर 120, त्यानंतर 130, 140, बरोबर. सो ही जी सेव्हिंग्सची सिक्वेन्स तयार झाली कोणती? 100, 110, 120, 130. ह्यात पुढच्या टर्म्स सांगायची गरज आहे का? नाही, तुम्ही कितीही काढू शकता. येस, आपल्याला काय माहिती आहे पुढची टर्म कशी काढायची? 10 रुपये मागच्या टर्ममध्ये ॲड केले की पुढची मिळणार आहे, बरोबर. या दोन एक्झाम्पलला थोडंसं रिलेट करण्याचा प्रयत्न करा. याच्यात काय झालं आहे? पहिली टर्म माहिती आहे आणि नंतर नंबर कितीने वाढणार आहेत हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. बास, या प्रकारच्या ज्या सिक्वेन्स आहेत यालाच आपल्याला काय म्हणायचं आहे? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे याच्यात काय असणार? पहिला नंबर दिलेला असणार आणि तुम्हाला सांगितलं जाणार की बघा ही जी सिक्वेन्स आहे आता ही 5 वाढवायची आहे, 10 वाढवायची आहे किंवा कधी कमी करायची आहे हे असं देतात. यालाच आपण शुद्ध भाषेत काय म्हणतो? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. दुसरं काही नाही आहे या चॅप्टरमध्ये, ओके. ते बाकी सगळं आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, पण एक जनरल आयडिया आली का अरिथमॅटिक प्रोग्रेशनची काय असणार? परत एकदा लास्टचं, सुरुवातीला एक टर्म दिलेली असणार आणि त्यानंतरच्या टर्म्स काय होणार? एका ठराविक संख्येने वाढत किंवा कमी होत जाणार. बस यालाच म्हणायचं आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. सो चला चालू करूया चॅप्टर, ओके. थँक्यू.